कारंजा तालुक्यात वाई इथं विपश्यना केंद्राच्या जागेवर पंचशील ध्वजाचा अपमान करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यासाठी समस्त बौद्ध उपासक उपासिका यांच्या वतीने उपविभागीय अधिकारी कारंजा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटल्यानुसार आम्ही समस्त बौद्ध उपासक आणि उपासिका या जागेवर बौद्ध धर्माचे सर्व धार्मिक कार्यक्रम आयोजित करत होतो आणि करत आहोत. आम्ही मागील 20 वर्षांपासून पंचशील ध्वज या जागेवर आम्ही ग्रामपंचायत वाई यांना या जागेची कायदेशीर मागणी सुद्धा केली आहे. ग्रामपंचायत वाई यांनी दिनांक 1 मे 2013 रोजी ठराव क्रमांक 3 प्रमाणे तसा ठरावही केला, मात्र 21 फेब्रुवारी 2022 रोजी गावातील गावगुंडांनी आणि जातीयवादी लोकांनी धम्मध्वज आणि लोखंडी अँगल सुद्धा पाडलेत. कंपाऊंडची तार सुद्धा चोरून नेले. या प्रकरणी अज्ञात समाजकंटकांवर कारवाई व्हावी अशी मागणी करण्यात आली. वाईतले बौद्ध उपासक उपासिका यांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते देवरावजी कटके यांनी प्रशासनाला दिलेला आहे. यावेळी प्रवीण देशमुख, रवी राठोड, शेषराव चव्हाण, भागवत गुडदे, धनु भवानीवाले आदी पदाधिकारी उपस्थित होते. कारंजा तालुक्यातील वाई येथील 20 वर्षापासून विपश्यना केंद्रासाठी जागा होती. ते तिथं अनेक तऱ्हेचे बौद्ध उपासक उपासिकांना कार्यक्रम राबविले, पण कोण्या एखाद्या माथेफिरूंनी त्याचा उखळून अपमान केला. त्यामुळे कारंजा तालुक्यातले नव्हे, पूर्ण जिल्ह्यातील पूर्ण महाराष्ट्रातल्या समाजाचा अपमान झाला. जे दोषी असतील त्यांच्यावर ताबडतोब कारवाई करण्यात यावी, अन्यथा आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही याची शासनाने दखल घ्यावी, ही नम्र विनंती. एबी न्यूज मराठी साठी मयूर राऊत, कारंजा.